कसबा गणपतीजवळ आपला कारखाना आहे तिळगुळ तयार करण्याचा, तिळवडी तयार करण्याचे, तिळाचे लाडू, तिळवडी, नरम वडी, कडक वडी, कडक लाडू, नरम लाडू, ड्रायफ्रूटचा हलवा, त्यामध्ये काजू, बदाम, मिलायची, लवंग, शेंगदाणे, डाळ, मुरमुरा या प्रकारचे आम्ही हलवे तयार करतो. त्याचबरोबर तिळाची वडी, नरम वडी, कडक लाडू, फ्लेवरमधल्या वड्या यावर्षी चालू केलेल्या आहेत आम्ही 2-3 वर्षापासून. मँगो फ्लेवरमध्ये आहे, पिस्ता फ्लेवरमध्ये आहे, स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये आहे, असे सर्व आम्ही पदार्थ तयार करतो. त्याचबरोबर तिळगुळ घ्या, गोडबोला हा आता सण आलेला आहे, मकर संक्रांतीचा जवळ आलेला आहे, आम्ही त्याची तयारी कमीत कमी 15-20 दिवस चालू केलेली आहे. आम्हाला असं म्हणायचं आहे यावर्षी की साखर वाढ झालेली आहे, गॅस वाढलेला आहे, तिळाचे भाव वाढलेले आहेत, गुळाचे दर वाढलेले आहेत, कामगारांची मजुरी वाढलेली आहे. 2 वर्ष कोरोनाच्या काळापासून लोकांना काम नव्हतं मिळत, यावर्षी आम्ही काम द्यायला सुरुवात केलेली आहे कारखान्यामध्ये. आणि आम्हाला असं सांगायचं आहे ग्राहकांना की यावर्षी जरी सण महाग झाला तरी तुम्ही त्याच्यापासून नाराज होऊ नका. आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करत आहे की कमीत कमी दरामध्ये तुम्हाला माल द्यायचा प्रयत्न करणार आहे. गेल्या वर्षी जवळजवळ आम्ही 5 ते 6 टन माल बोलवला, पण त्याचबरोबर यावर्षी लोकांच्या मागण्या वाढलेल्या आहेत. सण तर लोकं करणारच आहेत, ग्राहकांना हा सण एवढा प्रसन्न आहे, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, नाही का. मकर संक्रांतीचा सण हा सर्वांना आवडतो, त्यासाठी नवीन गाठी भेटवतो मित्रांच्या, नवरीसाठी हलव्याचे दागिने तयार करणे, लहान बाळासाठी श्रीकृष्ण शेप तयार करणे, याच प्रकारचे सर्व आम्ही दागिने तयार करतो. आणि आम्हाला असं सांगायचं आहे ग्राहकांना की तुम्ही नाराज होऊ नका, नाही का. म्हणजे दरवर्षीप्रमाणे जर यावर्षी भाव महागच आले सगळं, नाही का, वाढ झालेली आहे, महागाई झालेली आहे, तरी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे की लोकांना कमी दरामध्ये माल मिळावा, अशी आमची तयारी चालू आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा किती उत्पादनं काढलं आहे तुम्ही आणि किती मागणी आहे? गेल्या वर्षी जवळजवळ 5 ते 6 हजार किलोची मागणी होती. 2 वर्ष करोनामुळे लोक नाही का जास्त सेल झालं नाही, पण यावर्षी लोकांच्या मागण्या जास्त आहेत, त्यामुळे आम्ही जवळजवळ 10 ते 12 टन माल तयार करण्याची प्रयत्न चालू आहे. तुमचा माल कुठपर्यंत जातो, कुठेकडे? आमचा माल पुण्यामधून पुण्यातल्या ग्राहकपेठांमध्ये रविवारपेठ, सोमवारपेठ, रविवारपेठ, नाणेपेठ, मार्केट यार्ड, गुलटेकडी, तसंच महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर आहे, सातारा आहे, पिंपरी आहे, चिंचवड आहे, लोणावळा आहे, गोवा आहे, मुंबई परिसर आहे, याच ठिकाणी आम्ही सर्व ठिकाणी माल पाठवतो आहे.